हॅलो नमस्ते मी शुभांगी एस च्या आठ चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बिना कळ्याचा आंब्रेला घागरा यासाठी आपण साडी घेतलेली आहे अडीच मीटर अस्तर घेतलेला आहे हा आपल्या साडीचा पदर आहे सर्वात आधी आपण पदर कट करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे पदर आधी कट करून घेणार आहोत त्यानंतर आपण खालचा काट आपला खालचा काट कट करून घेणार आहोत आपल्या खालच्या साईडचा सा काठ खूप छान आणि रुंद आहे तो छान दिसेल आधी आपण तो काट कट करून घेऊन पुन्हा आपण तो जॉईंट करून घेणार आहोत हा आपला काठ कट करून झालेला आहे व वरच्या साईडचाही काट आपण कट करून घेतलेला आहे तसंच आता इथे साडीच्या आपण डबल घडी घेऊन डबल साडी घेऊन पुन्हा एक घडी मारलेली आहे म्हणजे चार पदरी साडी करून घेतलेली आहे बंद भाग आपल्या साईडनं घेतलेला आहे आपण अपन... घागरा बनवण्यासाठी फक्त दोन मापे वापरणार आहोत कमरेपासून पायापर्यंतची उंची व कंबर घेर तर कंबर घेर आहे आपला बत्तीस इंच अधिक आपण दोन घेणार आहोत तर चौतीसचा चौथा भाग चौतीसचा चौथा भाग आपण इथे दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे व खुना खून करून घ्यायचा आहे तर या कोपऱ्यापासून एका खुणेचं माप आपण घेणार आहोत तर सहा इंच इथे एका खुनेचं माप आहे तसंच अशा खुणा दाखवल्याप्रमाणे अशा खुणा घेऊन राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे गोल आकारामध्ये आखून घ्यायचं आहे त्यानंतर आपण उंची घेणार आहोत कमरेपासून पायापर्यंतची उंची तर इथे आपल्याला काट आहे आपला आठ इंचाचा काठ सोडून आपण बाकी उंची घेणार आहोत एकतीस बत्तीस इंच आठ इंच काठ सोडून आपण बत्तीस इंच इथे माप घेणार आहोत तर आपण कोपऱ्यापासून माप घेऊया मग आपण बत्तीस अधिक सहा म्हणजे आडोतीस वरती इथे पुन्हा एक गोल बनवणार आहोत गोल आकार देणार आहोत पुन्हा आडोतीस वरती कोपऱ्यापासून घेतल्यामुळे सहा इंच आपला पहिला राऊंडचा राऊंडचे माप त्यानंतर आपण बत्तीस इंच त्यामध्ये अधिक घेऊन दाखवल्याप्रमाणे इथे अडोतीस इंचावरती खून करून घेतलेली आहे तशीच आपण दाखवल्याप्रमाणे पुढेही अशा अडोतीस इंचावरती आपल्याला दाखवल्याप्रमाणे खुणा करून घ्यायच्या आहेत आपला खालचा राऊंड ही तयार आहे अगदी व्यवस्थित आपण आता याची कटिंग करून कटिंग पाहूया हा आपला घेर कट करून झालेला आहे अगदी व्यवस्थित असा खूप छान ही दिसत आहे हे आपले दोन पॅटर्न आहेत तर एका साइडनं आपण इथे शिलाई करून घेणार आहोत दुसऱ्या साईडनं दुसऱ्या साईडनं आपण हे असेच ठेवणार आहोत एकाच साईडनं शिलाई करून घ्यायची आहे शिलाई केल्यानंतर आपला पूर्ण कपडा असा दिसेल अगदी गोल राऊंडमध्ये दिसेल यानंतर आपण आता ह्या पूर्ण खालच्या साईडला ले आपला काट लावून घेणार आहोत पूर्ण खालच्या राऊंड राउन, राऊंडला काट शिलाई करून घेणार आहोत आपला साडीचा काट आपण कट करून ठेवलेला व्यवस्थित असा आपण हा काट जोडून घेणार आहोत कपडा खालचाही व वा वालचाही दोन्हीही कपडे ओढायचे नाहीत अगदी हलक्या हाताने सारखे दोन्ही कपडे सारखे धरून व्यवस्थित असे शिलाई करून घ्यायचं आहे कोणताही कपडा ओढायचा नाहीये पूर्ण राऊंडला आपण यासाच काट जोडून घेतलेला आहे खालचा आपला साडीचा पूर्ण साडीचा काट जोडल्यानंतर अगदी हा घागरा खूपच सुंदर असा दिसत आहे आता आपण अस्तर कट करून घेऊया अस्तर साठी आपण डबल घडी घेऊन हे पलटी मारून घेतलेला आहे बंद भाग आपल्या साईडनं घेतलेला आहे कमरेकडे आपण दीड इंचाचा राऊंड शेप केलेला घेतलेला आहे तसंच आपण उंची मोजून खालीही थोडासा राऊंड आकार देणार आहोत व असे अस्तर कट करून घेतलेले आहे हे आपले दोन पॅटर्न तयार झालेले आहेत एका साईडनं आपण शिलाई करून घेणार आहोत हे आपण एका साईडनं शिलाई करून घेतलेली आहे तसंच आता आपण इथे खालच्या साईडलाही शिलाई मारून घ्यायची असे दुमतून दाखवल्याप्रमाणे आता आपण घागऱ्यावरती घागऱ्याचा आपला साडीचा कपडा व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे त्यावरती आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे वरच्या साईडनं ठेवून अगदी आपला घागऱ्याच्या वरच्या साईडनं ठेवणार आहोत आपण आणि दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेणार आहोत तर अशी आपण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर हा आपला शिलाई केलेला भाग अगदी आतमध्ये जाईल याने काय होईल की आप आपल्या साडीचा कपडा हा कपड्याची धागे बाहेर येणार नाहीत अगदी व्यवस्थित असं वरच्या साईडनं आपला घागरेचा वरचा आकार एकदम खूप छान असा दिसत आहे अस्तर पलटी मारल्यानंतर याचा वरचा आकार अगदी छान असा आणि धागे अगदी आतमध्ये गेल्यामुळे खूप छान असा दिसत आहे तर आता आपल्याला इथे वरती दोन्ही साईडचे पदर घेऊन दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे यासाठी आपण कमरेच्या साईडनं दीड इंच इथे सोडून खाली शिलाई जोडून घेणार आहोत शिलाई करून घेणार आहोत इथे दीड इंच सोडून पण खालच्या चारही कपड्याचे कपड्याला व्यवस्थित असं जोडून घेणार आहोत व शिलाई करून घेणार आहोत इथे हे आपले व्यवस्थित घेऊन साडीचा वास्तरचा कपडा व्यवस्थित घेऊन आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण या साइटला शिलाई करून घेतले आहे दोन्ही साइडना आपण शिलाई करून घेतलेली आहे तसंच कमरेलाही आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपण इथे कमर बेल्ट लावणार आहोत कमर बेल्ट आपण कमर आपले कमर तयार कमर जेवढे असेल तेवढं आपण कमर बेल्ट मोजून घ्यायचा आहे दोन्ही साइडनं शिलाई करून व्यवस्थित घेतलेला आहे एका साइडनं आपण काठ घेतलेला आहे छोटा तो समोरच्या साईडनंही अशा प्रकारे आपण कमर बेल्ट लावणार आहोत दाखवल्याप्रमाणे आतल्या साइडनं आपण तो कपडा घेतलेला आहे कमर बेल्टचा व सरळ अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण कमराला आपण दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आता आपण ही शिलाई करून घेतलेली आहे एका साइडनं त्यानंतर अशा प्रकारे आपण हा वरचा काठ दुमडून वरच्या साईडला येईल अशा प्रकारे आपण याला शिलाई करून घेणार आहोत आपला वरतीचा काठ बेल्ट खूप छान असा दिसत आहे नाजूक व छान असा दिसत आहे वरच्या साईडला समोरच्या साईडनं काट येईल अशा प्रकारे आपण हा कमर बेल्ट लावून घेतलेला आहे घागरा साडीचा अगदी पूर्ण असा तयार आहे खूप सुंदरही दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करा तसंच वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीलाही प्रेस करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला अगदी तुमचे मनापासून धन्यवाद